आणि बुलेटिनची सुरुवात एका महत्वाच्या बातमीनं. बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर अडचणी सोडवण्यासाठी समिती स्थापन होण्याची शक्यता आहे. राज्य सरकार समिती स्थापण्याचा विचार करत असून याची तयारी सध्या सुरू असल्याचं कळत आहे. त्यामुळे बेस्टच्या संपाचा विषय शिवसेनेकडून भाजपकडे जातो की काय अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर न्यूज 18 लोकमतला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार या क्षणाची बेस्ट संपासंदर्भातली एक महत्वाची बातमी आपण पाहतोय. राज्य सरकार समिती स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची ही माहिती मिळतीय. बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर अडचणी सोडवण्यासाठी आता समिती स्थापन होण्याची शक्यता आहे. राज्य सरकार ही समिती स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचं कळत आहे. त्यामुळे बेस्टच्या संपाचा विषय आता शिवसेनेकडून नाही तर भाजपकडून सोडवण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत. विवेक, नेमकं काय घडतं या संदर्भात? स्वाती, आपल्याला माहिती आहे की बेस्टच्या संपाचा हा आजचा चौथा दिवस आहे आणि वेगवेगळ्या पातळींवर हा संप मिटवण्यासाठी प्रयत्न केला जातोय. काल महापौर बंगल्यावर उद्धव ठाकरे, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता, शशांकराव यांच्या दरम्यान चर्चा झाली, मात्र त्या चर्चेला यश आलं नाही. आज पुन्हा एकदा चर्चा सुरू होणार आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी देखील म्हटलं आहे की राज्य सरकार या संदर्भात मध्यस्थी करेल. तिसरीकडे जर आपण पाहितलं तर मुंबई हायकोर्टात देखील या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. काही वेळापूर्वी या प्रकरणाची सुनावणी झाली आणि दुपारी 3 वाजता मुंबई हायकोर्ट या संदर्भातला आपला आदेश देणार आहे. मुंबई हायकोर्टानं संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना म्हटलेलं आहे की मुळात तुम्ही अशा संदर्भात आमच्याकडे यायला हवं होतं, कारण यापेक्षा जास्त गुंतागुंतीची प्रकरणं हाताळण्याचा आम्हाला अनुभव आहे. त्यामुळे मुंबई हायकोर्ट 3 वाजता त्यांचा निकाल देणार आहे. काही वेळापूर्वीच खरं तर मुंबई महानगरपालिकेचं महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उद्धव ठाकरे, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांच्या दरम्यान पुन्हा एकदा बैठक सुरू होणार आहे आणि या बैठकीदरम्यान देखील तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे राज्य सरकार असेल, मुंबई महानगरपालिका असेल, बेस्ट प्रशासन असेल किंवा मुंबई हायकोर्ट असेल, या सगळ्या पातळ्यांवर हा संप मिटावा आणि लवकरात लवकर मुंबईकरांना या त्रासापासून दूर करता यावं यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत. मला असं वाटतं की पुढच्या काही काळात या सगळ्या संदर्भातलं चित्र स्पष्ट होईल. मुंबई हायकोर्ट मुळात या संदर्भात काय आदेश देते हे पाहावं लागेल, कारण कामगार संघटनांनी मुंबई हायकोर्टामध्ये आता सुनावणी दरम्यान तडजोड करायला आम्ही तयार आहोत अशा पद्धतीची भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे पुढचे काही तास हे मुंबईकरांसाठी आणि बेस्ट संपासाठी अतिशय महत्वाचे आहेत. काय नेमका तोडगा या सगळ्या मधून निघतोय हे पाहणं महत्वाचं आहे. अगदी विवेक, आणि हायकोर्टात घडणाऱ्या घडामोडी आणि त्याचबरोबर आता बैठकीमध्ये नेमकं काय होतं याचे तपशील असेच आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी देखील या संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्या संपर्कात आहेत. प्रशांत, आपल्याकडे काय अधिक तपशील या क्षणाचे? एकूणच आपण पाहतोय बेस्टच्या संपाबाबत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी दिल्लीत 3 वाजता पत्रकार परिषद देखील घेणार आहेत आणि याच संदर्भात प्रशांत लीला रामदास आमचे दिल्लीचे प्रतिनिधी आपल्याला अधिक तपशील देत आहेत. प्रशांत, आपल्याकडे काय या क्षणाचे अपडेट? आणि खास करून जर बघितलं ज्या पद्धतीने आता मुख्यमंत्री दिल्लीत आहे आणि राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकी देखील आले, पण या सगळ्या पार्श्वभूमीवर बेस्टच्या संपत गेल्या 4 दिवसांपासून दिल्लीत, खास करून मुंबईत सुरू आहे, त्याचे पडसाद देखील दिल्ली तुमटायला सुरुवात झाली आहे. आणि या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून या संदर्भात भूमिका स्वीकारली आहे. या संदर्भात त्यांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत देखील चर्चा झालेली आहे आणि त्यानंतर दुपारी 3:30 मुख्यमंत्री एक दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहे आणि खास करून या माध्यमातून कसा हा या बेस्टच्या संपावर मार्ग काढावा यासाठी ते घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांची यापूर्वी उद्धव ठाकरे 2 वेळा याच विषयावर चर्चा झाल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. नक्कीच प्रशांत, एकूणच आता दुपारी 3 वाजता मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत होणाऱ्या या बैठकी संदर्भातले तपशील असेच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी. आणि बेस्ट संपासंदर्भातच या क्षणाची आणखी एक महत्वाची बातमी आपल्यापर्यंत येत आहे. बेस्ट संपाबाबत आता मनसे कर्मचारी संघटनेची तातडीची बैठक दुपारी 3 वाजता होणार असल्याची महत्वाची बातमी आपल्यापर्यंत येत आहे. मनसे कर्मचारी संघटनेमार्फत देखील या ठिकाणी बेस्ट संपावर तोडगा काढण्यासाठी तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. तर दुपारी 3 वाजता मनसेची ही महत्वाची बैठक होणार असून या बैठकीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर मनसे स्टाईल आंदोलनाची भूमिका घेण्याचा निर्णय देखील यामध्ये होऊ शकतो. अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक तपशील देत आहेत. अक्षय, मनसे स्टाईल आंदोलनाची भूमिका घेण्याची शक्यता वर्तवली जाते, नेमकं काय अपडेट? स्वाती, काल ज्या पद्धतीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीला बेस्टचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय गेले होते आणि यानंतर या सगळ्या आंदोलनाला दिशा देण्याबाबतचे आदेश
राज ठाकरे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिले होते आणि त्यानंतर त्यांनी या सगळ्या संपाच्या बाबतीत मध्यस्थी करण्याचा किंवा संपामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न मनसे पदाधिकाऱ्यांकडनं केला जातोय. त्याचबाबत आता चौथ्या दिवशी जर मुंबईतल्या नागरिकांना त्रास होत असेल, वेठीस धरला जात असेल, तर संप मागे घेण्यासाठी किंबहुना संपाविषयी तोडगा काढण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या सरकारकडनं मान्य करून घेण्यासाठी मनसेकडनं इशारा आजच्या बैठकीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही वेळ या ठिकाणी हा प्रशासनाला आणि जी सगळ्यात मोठी संघटना शशांकराव यांची आहे या संघटनेला मनसे कर्मचारी संघटनेकडनं देण्यात येईल. आणि जर या दरम्यान संप मागे झाला नाही, यावर तोडगा निघाला नाही, तर मनसे नक्कीच मनसे स्टाईलनी आंदोलन करण्याची भूमिका घेईल हे सगळ्या बैठकीमध्ये स्पष्ट होणार आहे. मात्र भूमिका नेमकी कशी असणार आहे, म्हणजे महाराष्ट्र बंदची मुंबई बंदची हाक मनसेकडनं देण्यात येईल की तोडफोडीचा विषय असेल, या सगळ्याबाबतचा निर्णय या बैठकीमध्ये आज दुपारी होणार आहे. अगदी अक्षणी एकूणच आपण पाहतोय सलग दोन बैठका या ठिकाणी पार पडणार आहेत या संपावर तोडगा काढण्यासाठी. त्यामुळे या बैठकांमधून नेमकं काय साध्य होतं आणि आता संप मिटतो का हेच पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. आणि वेळोवेळी या बैठकीसंदर्भातील तपशील आपल्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद अक्षय या माहितीसाठी. तर बेस्टच्या संपाला आता मंत्रालयातील बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा देखील पाठिंबा मिळाला आहे. बेस्ट प्रशासनानं संप दडपशाहीनं चिरडण्याचा प्रयत्न केल्यास मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा देखील त्यांनी दिलाय. राज्य सरकारनं मध्यस्थी करून आजच तातडीनं सन्मानजनक तोडगा काढण्याची संघटनेची मागणी आहे, अन्यथा याची मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा या संघटनेमार्फत देण्यात आलाय. तर बृहन्मुंबई कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौंड सध्या आपल्या सोबत आहेत. अविनाश सर, नेमकी काय आपली भूमिका? बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी आज संपाचा चौथा दिवस आहे. हो, खरं पाहायला गेलं तर 8 तारखेला संप सुरू होताच मंत्रालयाच्या आरसा गेट समोर आम्ही जी निदर्शनं केली होती आमच्या मागण्यांसाठी होती, पण त्याच वेळेला आम्ही या संपाला रास्त मागण्या असल्यामुळे पाठिंबा जाहीर केला होता. परंतु आज 3 दिवस उलटूनही फक्त चर्चेच्या फेऱ्या होत आहेत आणि तोडगे निघत नाही. आणि त्यातच एक विचित्र प्रकार घडलेला आहे, तो म्हणजे त्या कर्मचाऱ्यांची जी निवासस्थानं आहेत ती रिक्त करण्याच्या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. ही लोकशाहीची खरं तर खूप थट्टा आहे. कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी तिथे झगडत आहेत. बेस्टचे कर्मचारी काय म्हणत आहेत की महापालिकेमध्ये त्यांचं विलिनीकरण व्हावं आणि 17 नंतर जे 14,500 कर्मचारी लागलेले आहेत त्यांना किमान वेतन मिळालं पाहिजे आणि वेतन करार अंमलात अजून येत नाही वारंवार आश्वासनं देऊ नये यासाठी हे सगळं चाललेलं आहे. आणि त्यामुळे झालंय असं की मुंबईतल्या लाखो नागरिकांचे हाल झालेले आहेत आणि देशाची आर्थिक राजधानी जर ठप्प झाली तर त्याची किंमत निश्चितपणे आपण सगळ्यांना चुकवावी लागणार आहे आणि म्हणून याची दखल तातडीने घेणं गरजेचं आहे. आमची आग्रहाची विनंती आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून आजच बेस्टचे प्रशासनाची जी मंडळी असतील, महापालिकेची जी वरिष्ठ अधिकारी असतील आणि कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी आहेत त्यांना बोलवून तातडीने चर्चा घडवून आणावी, त्याच्यामध्ये मार्ग काढावा आणि सन्मानजनक तोडगा मिळाला पाहिजे, कर्मचाऱ्यांनाही त्यातून न्याय मिळाला पाहिजे आणि नागरिकांचे हालही बंद व्हायला पाहिजे अशी आमची एक रास्त मागणी या ठिकाणी आणि आग्रहाची विनंती आम्ही राज्य शासनाला आणि पालिका प्रशासनाला करतो. अगदी दौंडसर, सन्मानजनक तोडगा निघावा अशी ही आपली भूमिका आपण न्यूज 18 लोकमतला दिली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद आपले. आपण पाहिलं बृहन्मुंबई कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौंड यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार एकूणच मुख्यमंत्री यांची होणाऱ्या बैठकीत नेमका काय तोडगा निघतो आणि मुख्यमंत्र्यांना कितपत यश मिळतं हा तोडगा काढण्यासाठी हे आता बघणं महत्वाचं ठरणार आहे. तर बेस्ट संपावर आज पुन्हा महापौर बंगल्यावर बैठक होतीये. थोड्याच वेळात ही बैठक सुरू होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर तसंच बेस्ट समिती अध्यक्ष आशिष शेंबूरकर, आयुक्त अजोय मेहता आणि बेस्ट युनियनचं शिष्टमंडळ या बैठकीत सहभागी होणार आहे. बेस्ट कर्मचारी कृती समितीचे महासचिव शशांक राव यांनाही या बैठकीसाठी पाचारण करण्यात आलं आहे. तर काही वेळातच ही बैठक या ठिकाणी सुरू होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनाच अवघ्या मुंबईकरांचं लक्ष या बैठकीकडे लागलंय. काही तोडगा काढण्यामध्ये या बैठकीतून काही साध्य होतं का तोडगा काढण्यासाठी हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.